सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना भाषिक अभ्यासामध्ये भाषा म्हणजेच मराठी या विषयाच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये नेहमी 5 गुणांसाठी संवाद लेखन हा प्रश्न विचारला जातो. संवाद लेखनामध्ये शिक्षक आणि पालक संवाद लेखनाचा प्रश्न अनेक वेळा पुन्हा पुन्हा विचारला जात असल्यामुळे या प्रश्नाची तयारी आणि सराव विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांना चांगले गुण पडू शकतात. आज आपण विद्यार्थी शाळेत गैरहजर असल्याने पालकांना शाळेत बोलावले आहे. शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये आपल्याला संवाद लेखन करायचं आहे. हे संवाद लेखन तुम्ही शेवटपर्यंत पहा, लिहून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा वेगवेगळ्या दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शनपर व्हिडिओंसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. चला तर अभ्यासूया शिक्षक पालक संवाद लेखन. आणि या संवाद लेखनाचं निमित्त आहे विद्यार्थी शाळेत गैरहजर असल्यामुळे. पालक शाळेमध्ये येतात आणि संवादाला सुरुवात होते. पालक: नमस्कार सर, तुम्ही मला बोलावले सर. शिक्षक: नमस्कार, हो हो मीच बोलावले. श्रेयाचे बाबा: श्रेया शाळेत सतत गैरहजर असते, त्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर झाला आहे. पालक: क्षमा करा सर, पण श्रेया गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे, त्यामुळे तिला शाळेत येता आले नाही. शिक्षक: काय झाले होते तिला? पालक म्हणतात: तापाने आजारी होती. शिक्षक: तिची काळजी घ्या, तिला परत ताप येणार नाही म्हणून योग्य उपाय करा. पालक: हो नक्की, तिचा मागे राहिलेला अभ्यास देखील भरून काढू. शिक्षक: छान, अभ्यासासाठी मदत मी करीन, पण आता तिला रोज शाळेत मात्र पाठवा. पालक: हो सर, तुमचे मनपूर्वक धन्यवाद व आभार, नमस्कार. शिक्षक: नमस्कार, भेटूया पुन्हा. असं म्हणून हा संवाद पूर्ण होतो. आणि संवाद पूर्ण झाल्यानंतर शिक्षक व पालक निघून जातात. विद्यार्थी मित्रांनो, या संवादामध्ये तुमचे पालक आणि तुमचे शिक्षक यांच्यामध्ये नेमका काय संवाद होईल, ते एकमेकांशी नेमकं काय बोलतील, हे तुम्हाला या संवादात लिहिणं गरजेचं आहे, अभिप्रेत आहे. तुम्ही तुमच्या शब्दात, तुमच्या भाषेमध्ये या संवादातली वाक्य लिहू शकतात आणि आपलं संवाद लेखन पूर्ण करू शकतात. हे संवाद लेखन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. शिक्षक पालक संवाद लेखनाचा प्रश्न वेगवेगळ्या कारणांसाठी होऊ शकतो. जसं विद्यार्थी शाळेत गैरहजर असल्यामुळे, शाळेची सहल जाणार असल्यामुळे, पालक मीटिंगच्या निमित्तानं, विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची चौकशी करण्यासाठी, अशा विविध प्रकारच्या संवाद लेखनासाठी हा मार्गदर्शनपर व्हिडिओ तुम्हाला उपयोगात येईल. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करा. धन्यवाद.